नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल एस बी गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। आता उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आता फेब्रुवारीमध्ये झाडावरती कोणकोणती कामे करायची, खते कोणती द्यायची याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। हिवाळा हा मोगऱ्याच्या झाडाच्या विश्रांतीचा काळ असल्यामुळे या दिवसात झाडाची वाढ होत नाही, झाडाला फुले देखील ही लागत नाहीत। मात्र जसजसा उन्हाळा जवळ येईल तसतसे मोगऱ्याच्या झाडाची वाढ होत राहते आणि हळूहळू फुले यायला सुरुवात होत असते। मात्र आता उन्हाळ्यामध्ये झाडाला या भरपूर फुले येण्यासाठी आत्ता फेब्रुवारीमध्येच काही कामे करणे हे आवश्यक असते, तरच झाडाची वाढ चांगली होऊन आपले मोगऱ्याचे झाड हे अगदी कळ्या फुलांनी भरगच्च होऊन जाईल। तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचे जे काम करायचे आहे ते म्हणजे मोगऱ्याच्या झाडाचीही छाटणी करणे। झाडाची छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप साऱ्या नवीन फांद्या तयार होत असतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढेच झाडावरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात। आणि तसेही ह्या ज्या लांब उंच वाढलेल्या फांद्या असतात त्याच्यावरती फुलेही लागत नाहीत, किंवा लागलीच तरी कमी प्रमाणामध्ये लागत असतात। त्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये मोगऱ्याच्या झाडाची छाटणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर झाडावरती काही सुकलेल्या फांद्या असतील किंवा खराब झालेली सुकलेली पाने आहेत ती देखील ही काढून टाकावे, म्हणजे झाडाची जी एनर्जी आहे ती त्यांना जगवण्यामध्ये ही खर्ची होणार नाही। तर अशा प्रकारे मोगऱ्याच्या झाडाची छाटणी करून घेतल्यानंतर आपल्याला या झाडाच्या वाढीसाठी खते देणे हे देखील आवश्यक आहे। अशा प्रकारे मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केल्यानंतर ज्या फांद्या आपण कट केलेल्या आहेत त्या ठिकाणी थोडा कोरफडीचा गर किंवा हळद लावून घ्यायची, आणि ज्या फांद्या कट केलेल्या आहेत त्या देखील फेकून न देता त्यापासून खूप सारी तुम्ही नवीन रोपेही तयार करू शकता। मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याला पुन्हा आणखी नवीन खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी आज मी दोन खतांचा वापर हा करणार आहे। त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे शेणखत आहे। शेणखत घेताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडाला चांगला फायदा होईल। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे याचा वापर जर तुम्ही झाडांसाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होते। झाडाची जर छाटणी केली असेल तर त्याच्यावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी आणि त्याच्या फांद्या ज्या तयार होतात त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी शेणखत हे अतिशय उपयुक्त असे आहे। आपल्या झाडाच्या जेवढ्या फांद्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती त्या फांदीवरती फुले देखील ही भरपूर लागत राहतात। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा देखील हा वापर करू शकता। आता आपण ही जी दोन खते झाडाला देणार आहोत त्याच्या आधी झाडाच्या कुंडीतील जी वरच्या बाजूची माती आहे ती काढून घ्यायची। मोगऱ्याच्या झाडासाठी ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही राख आहे। लाकूड झाल्यानंतर अशा प्रकारची ही राख ही तयार होते। राख झाडासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे। जर तुमच्याकडे राख नसेल तर तुम्ही हळदीचा देखील हा वापर करू शकता। राखेमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी याच घटकांचीही आवश्यकता असते। जर झाडावरती किंवा झाडाच्या या कुंडीतील मातीमध्ये कसल्याही प्रकारची कीड लागली असेल तर राखेच्या वापरामुळे हे निघून जाते, मात्र याचा वापर हा झाडासाठी हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। आता मोगऱ्याच्या झाडाच्या या कुंडीतील वरच्या बाजूची माती ही झाडांच्या मुळ्या दिसतील इतपत ही बाहेर काढून घ्यायची, आणि काढल्यानंतर आपल्याला एक थर हा साध्या मातीचा द्यायचा आहे। कारण आपण तसेच शेणखत किंवा राखेचा वापर केला तर ज्या छोट्या मुळ्या तुटलेल्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे साध्या मातीचा एक थर आपल्याला लावून घ्यायचा आणि नंतरच आपण जे शेणखत किंवा राख झाडाला देणार आहोत ते द्यायचे। आता हे शेणखत आणि जे राख आहे ते देखील आपल्याला प्रमाणशीर द्यायचे आहे, म्हणजे जर तुमची 10 ते 12 इंचाची कुंडी असेल तर त्यासाठी 2 ते 3 मुठी एवढे शेणखत द्यायचे आहे, आणि जी राख आहे ती एका झाडासाठी
साधारण 1 चमचा एवढाच वापर करायचा आहे. जास्ती वापर हा राखेचा करायचा नाही. तर अशा प्रकारे शेणखत आणि राख या कुंडीमध्ये टाकल्यानंतर जी आपण माती काढली होती ती आपल्याला या कुंडीमध्ये पुन्हा टाकून द्यायची आहे. माती खत हे टाकल्यानंतर झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे आहे, म्हणजे जे आपण कुंडीला जे ड्रेनेज होल केलेले आहे त्यातून बाहेर पाणी येईल इतपत भरपूर असे पाणी द्यायचे, म्हणजे ते शेवटच्या मुळापर्यंत या झाडाला पोहोचेल. आणि एकदा पाणी दिल्यानंतर पुन्हा जेव्हा कुंडीतील माती ही कोरडी होईल तेव्हा झाडाला पाणी द्यायचे, तोपर्यंत पाणी द्यायचे नाहीतर झाडाच्या मुळ्या ह्या खराब होतील. अशा प्रकारे तुम्ही मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केलीत आणि ही 2 खते दिलीत तर काही दिवसामध्येच मोगऱ्याच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन खूप सारे नवीन फुटवे येतील आणि आपले हे जे मोगऱ्याचे झाड आहे हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.